मराठवाड्यात यंदा ही कृत्रिम पावसाच्या सरी पाडण्यासाठी शासन पातळीवर विमान कंपनीचा शोध मात्र सुरू आहे. दुष्काळाच्या सावटाखाली असलेला महाराष्ट्र यंदा सरासरीपेक्षा 106% पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून मान्सूनच्या मोसमातच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची लगबग सुरू झाली आहे. गेल्या वर्षी सरकारने वेदर मॉडिफिकेशन कंपनीला 3 महिन्यांसाठी 200 तास उडाण करण्यासाठी 27 कोटींचा खर्च करण्यात आला. यातून कंपनीने 26 तासांच्या आसपास उडाण करून 3000 फ्लेअर्स कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आणले होते. यातील 549 फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले, त्यामुळे ऑगस्ट 2015 254 मिलीमीटर, सप्टेंबरमध्ये 252 मिलीमीटर पाऊस कृत्रिम प्रयोगातून झाल्याचा दावा कंपनीच्या वतीनं करण्यात आला होता. यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झाल्याने पुन्हा एकदा मान्सूनच्या मोसमात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्याच्या हालचालीला वेग आला आहे. शासनाच्या वतीनं कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी वापरण्यात येणाऱ्या फ्लेअर्सची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार 2451 फ्लेअर्स अजून शिल्लक असून त्याचा विमानतळ परिसरात साठा शिल्लक आहे. तो साठा पुढच्या आठवड्यात तपासण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील पावसाच्या माहितीसाठी अभ्यास केंद्र पुढच्या वर्षांपर्यंत कार्यरत होण्याची शक्यता आहे. तसंच कृत्रिम पावसाचा प्रयोग यंदा होणार की नाही याविषयी येत्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.